कला, खरंच प्रत्येकामध्ये वेगवेगळी कला असते. कोणामध्ये सुरेल कोणी गातं तर कोणीतरी मस्तपैकी ॲक्टिंग करतं, तर कोणामध्ये एक वेगळी कला असते ती म्हणजे चित्रकला. चित्रकला म्हणण्यापेक्षा एक वेगळा आर्ट, म्हणजे माणूस समोर असला आणि 2 मिनिटात त्याचं चित्र रेखाटणं, ही एक वेगळी कला असते. मात्र आजकालच्या या डिजिटल जगात ह्या सगळ्या गोष्टी खूप क्वचित आणि कमी बघायला मिळतात. सो नमस्कार, मी पूजा बोरकर. आज आपण एका अनोळख्या समील नाव आहे याचं. तर हा एक्झॅक्टली या नावाचा अर्थ काय, इथून आपण सुरुवात करणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आज गप्पा मारणार त्याच्याबरोबर. तुम्ही पाठीमागे सगळी चित्रं बघू शकता विठ्ठलाची, खूप सुंदर पद्धतीने रेखाटलेली आहेत. आणि हा छंद हा कशा पद्धतीने जोपासला आहे आणि आजच्या या जगात खरंच या छंदाची गरज आहे आणि हा खरंच आत्तापर्यंत या म्हणतात ना डिमांड आहे का? नाही, छंदाची गरज आहे असं हे मला सांगता येणार नाही, पण मला खूप आवडतं पेंटिंग करायला लहानपणापासूनच, आणि ते केल्यावर मला फ्रेश वाटतं म्हणून दिवसभर मी तेच करत असतो पेंटिंग. बाकी गरज आहेच, खरंच गरज आहे, कारण याच्यामुळे लोकांना बऱ्याच प्रेरणा मिळतं. काही लोकांना याच्यामुळे मूड बनतो, काहींना इमोशनल त्यांच्या फिलिंग्स असतात त्या बाहेर येतात, असं आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, तर गरज आहे. पण डिजिटल जगात आजकाल म्हणजे आयपॅड घेतात लोक आणि फटकन चित्र करतात स्वतःच्या हाताने, जे पण काय असेल ते पटकन असते. या डिजिटल जगात या कलेला खरंच किती महत्त्व दिलं पाहिजे आणि किती गरजेचं आहे, आणि आजच्या या पिढीने म्हणजे आजकालची ही यूथ पिढी आहे त्या सगळ्यांनी या खरंच गोष्टी जोपासल्या पाहिजे आणि याच्याकडे खरंच आवडीने बघितलं पाहिजे. हो, जोपासल्या पाहिजेत, पण ते डिजिटलमध्ये पण ती पण एक कलाच आहे त्यांची, त्याच्यामुळे त्याही तेवढ्याच जोपासल्या पाहिजेत. याच्यामुळे एक असं होईल की डिजिटलमुळे हे सगळं मागे पडत चाललं आहे, की हँडवर्क जे ब्रशने करणार ते सगळं आता डिजिटल होत चाललं आहे, तर त्याच्यामुळे हे सगळं मागे पडत चाललं आहे. याच्यातले बरेचसे कलाकार पडद्यामागे जात चाललेत, तर ते कुठेतरी थोडंसं खटकत आहे. तर त्याच्यासाठी जर काय करता आलं तर बरं होईल. बरं, आपण सुरुवात करूया नावाने. नावच एक वेगळं आहे, जसा छंद हा तुझा वेगळा आहे तसं नावातही वेगळेपण आहे. या नावाचा अर्थ काय पहिलं मला जाणून घ्यायचं. नेमका अर्थ तसा परफेक्ट मलाही माहिती नाही आहे. कोणीतरी आमचे पाहुणे आले, त्यांनी ठेवले. नेमके कोण पाहुणे होते मला त्याचा शोध अजून बाकी. मात्र याचा शोध कसा लागला, लहानपणापासून हे सगळं तू म्हणजे कोणाचं तरी बघितलं, किंवा मग चित्रकलेत तू मास्टर होता, की तुझी खरंच टीचर एवढी सुंदर होती की तू या कलेच्या प्रेमात पडलं? नाही, आमचे एक शिक्षक होते कांबळी म्हणून, म्हणजे शिक्षक नाही ते कांबळी पेंटर म्हणून आमच्या शाळेत यायचे चित्र काढायला. तर ते चित्र काढत असताना मी बघत बसायचो की हे नेमकं काय करतायत, कसं करतायत, आणि नंतर मला ते आवडायला लागलं. आणि माझ्या आईला मुळात चित्रकलेची आवड होती, ती डिझाईन वगैरे असं करायची, तर मग मी त्यांच्याकडून ही प्रेरणा घेत गेलो. चित्र कसं काढतात, पोर्ट्रेट कसं करतात, बघत बघत मग शिकलो. त्याच्यानंतरचा प्रवास कसा सुरू झाला आणि हा अजूनपर्यंत तू मेंटेन केला, कारण की आजकाल मुलं म्हटले की बाबा आता इंजिनियर हो, खूप जास्त सॅलरी मिळते, तो इंजिनियरमध्ये घुस किंवा डॉक्टरमध्ये हे कर, एंटर कर. पण आर्टमध्ये कोणी म्हणजे असा सगळ्यांना काका मिळव की बाबा जी तुझी कला आहे त्याच्यामध्येच तू जा? नाही, मी मुळात पहिलाच अभ्यासात ढ असल्यामुळे हे एकच मला चांगलं जमत होतं, हे घरच्यांनी जाणलं होतं. त्याच्यामुळे काकांनी ठरवलं की तुला बाकी इंजिनियर डॉक्टर तर तू काही होणारच नाही आहेस, तर त्याच्यापेक्षा जे जमते ते कर, त्या हिशोबाने मग त्यांनी मला आर्ट कॉलेजला ॲडमिशन करून दिलं. आणि बऱ्यापैकी मी मग पोर्ट्रेटमध्ये गोल्ड मेडल मिळवलं, कंपोजिशनमध्ये मिळवलं, नंतर हळूहळू या क्षेत्राकडे आलो. आजकालच्या या जनरेशनला काय सांगशील की बाबा खरंच ही कला ही तुम्हाला खूप जास्त म्हणतात ना तुमच्यामध्ये आहे, पण एक घरच्यांचं वेगळं प्रेशर असतं की बाबा तुम्ही बाहेरगावी जा, बाहेरगावी जाऊन MBA करा, लंडनला जाऊन जर्मनमध्ये MBA करा, ह्याच्यामध्ये करा, बऱ्याचशा गोष्टी असतात आणि बरेचसे लोक जास्त ज्ञान द्यायला येतात, पण ती कला कुठेतरी मरते आणि त्या मुलाला म्हणतात ना ओपन अप नाही होत. आता जसं तू कोकणात जाऊन ती एक केलंच, पण माझ्या मते आजकाल मला वाटत नाही गणपतीला कोणी कोकणात वगैरे जात असेल, खूप जास्त ट्रॅव्हल आहे, नको आपण इथेच गणपतीच्या मंदिरमध्ये जाऊया, अलबागला जाऊया, पाया पडून येऊया, आजकाल ते खूप कमी झालं आहे असं तुला वाटतं का? हो हो, नक्कीच खूप कमी झालं आहे ते, कारण आता नाही, पण कोकणी माणसं किती काही इथला व्याप असेल तरी गणपतीला गावी जाणारच, किती जॉब प्रेम जागे झाले. हां, तर मी पण कोकणातलं जाईल, माझं किती इथे महत्त्वाचं काम असेल तर एखादा दिवस तरी मी कोकणात घरी जाऊन गणपतीला पाया पडून येतोच. दुसरी गोष्ट अशी म्हणाल की तुम्ही की इंजिनियर वगैरे, बरेचसे लोक असे आहेत की इंजिनियर वगैरे सगळे झालेत, नंतर त्यांना जे आवडतं तेच करतात,
बऱ्याचशा क्षेत्रातल्या, आता जर निलेश साबळे म्हणाल डॉक्टर, ते शिकलेत डॉक्टर पण करतायत काय, म्हणजे अशी बरीच लोकं आहेत की घरच्यांच्या फोर्समुळे शिकलेत वेगळी आणि नंतर आता करतायत वेगळंच, म्हणजे आवडतं ते केलं तर पुढे जातील खूप. जेव्हा पहिलं तू चित्र काढलं ती पहिली कमाई असते ना, ती कितीची होती पहिली कमाई आणि काय होती, कुठे गेलेलं असते सगळं करायला? कोकणात एक प्रथा आहे म्हणजे गणपती असतो, गणपतीच्या मागे चित्र काढतात. तर तेव्हा मी 8वी 9वीत असताना एक चित्र काढलं होतं आणि त्यावेळी मला 50 रुपये मिळाले होते त्या चित्राचे, पण माझा खर्च 100 रुपये झाला होता त्या चित्रासाठी. पण ते 50 रुपये मी खूप जपून ठेवले होते की पहिल्या पेंटिंगची कमाई आणि नंतर ते असं 50 रुपयात मी खूप खुश होतो. जे आत्ता मला मिळत आहेत 50,000, त्याच्यापेक्षा त्या 50 रुपयात मी खूप खुश होतो. मी जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटला गेलो स्वामी समर्थांच्या मठात, तेव्हा ते मी दानपेटीत टाकले होते तिथे, आणि कदाचित आत्ता तेच 50 रुपये 2-0 वाढून माझ्याकडे स्वामींनी परत पाठवलेत. मला सांग पण आत्ता तुझा पुढचा प्रवास कशा पद्धतीने करणार आहेस, आणि पुढे म्हणतात ना खरंच हे करिअर म्हणून तू पूर्ण बघतोयस बरोबर, त्याचा म्हणजे तो उद्देश कसा आहे तुझा करिअर म्हणून या सगळ्या गोष्टी बघ? नाही, मला असं करायचं आहे की शेकडो आर्ट डायरेक्टर असतील आत्ता ह्या क्षेत्रात, तर त्या पद्धतीचा आर्ट डायरेक्टर मला नाही बनायचं. ज्या गोष्टी देऊ शकत नाहीत लोक त्या गोष्टी आपण द्यायच्या, त्या वेळेच्या आत द्यायच्या आणि त्या किमतीच्या आत द्यायच्या, असं मला वेगळ्या पद्धतीचा आर्ट डायरेक्टर बनायची इच्छा आहे. आणि नुसतं डेली सोप वगैरे नाही, पण बऱ्याचशा गोष्टी